आयुक्त तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली 9 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारसकर, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे, शहर अभियंता इकबाल खान, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार, उप अभियंता प्रमोद कुलकर्णी, मनपा कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणात आयुक्त तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे स्वागत करून सदर मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 105 लाभार्थ्यांना कागदपत्र व पडताळणी करिता बोलण्यात आले होते. त्यामध्ये 50 लोक उपस्थित झाले. त्यापैकी संमती दर्शविणारे 39 लाभार्थी युवक युवती यांना आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व सदर युवक युवती यांना रुजू करून घेण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी योजनेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व त्यांच्या सेवेची संधी समजावून दिली. सदर उमेदवारांचे मुलाखती घेऊन कागदपत्राची तपासणी करण्यात आली व त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना 6 महिन्यासाठी 6,000, 8,000 व 10,000 रुपये विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार, लिपिक शेखर ताकपिठे, विष्णू लांडे, ज्योती पारट शिंगे, अर्चना इंगळे, दिवाकर लकडे यांनी परिश्रम घेतले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.